कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलाय. 20% निर्यात मूल्य रद्द करण्यात आलंय. निवडणुकीच्या तोंडावर केंद्राने घेतलेला हा अत्यंत मोठा आणि महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल. निर्यात मूल्य घटवलं गेलंय, त्याच्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मात्र स्थानिक बाजारपेठेत कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. देशातील किरकोळ बाजारात कांद्याचे दर 70 ते 80 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. निर्यात मूल्य रद्द करण्याचा निर्णय केंद्रानं घेतलाय. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या तो फायद्याचा असेल, पण स्थानिक बाजारपेठेत त्याचा परिणाम होऊ शकतो आणि सामान्यांना मात्र कदाचित त्याचे काही परिणाम भोगावे लागतील. प्रतिनिधी रईस शेख सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत. रईस, आता आपण बघतोय की नेमकं 20% आता जरी निर्यात मूल्य घटवलं असलं, आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना फायदा होणार असला, तरी स्थानिक बाजारपेठेत त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो. सामान्य जनतेला नेमका कसा फटका बसेल या सगळ्याचा? आपल्याला माहित आहे की गेल्या वर्षात मध्ये निर्यात बंदी लावण्यात आली होती, त्यानंतर निर्यात बंदी उठून $550 मिनिमम एक्सपोर्ट प्राइस म्हणजे निर्यात मूल्य लावण्यात आला होता, तो निर्णय आता काल रद्द करण्यात आला आहे. पण जो कांद्यावरील 40% आयात शुल्क आहे, ज्याला ड्युटी म्हणतो, ते सध्या तशीच आहे, त्यामुळे एक्सपोर्ट कमीच होणार आहे, त्याचा फायदाही शेतकऱ्यांना होणार नाही. शेतकऱ्यांची एकच मागणी आहे का, जो निर्यात शुल्क आहे, जो 40% ड्युटी लावण्याचा विषय रद्द करावा, तेव्हाच निर्यातीला चालना मिळेल आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये कांद्याला 2 पैसे मिळेल. आपल्या माहिती आहे का, मागच्या वर्षी दुष्काळ होता, कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, तर शेतकऱ्यांच्या पदवीत काहीच हातात पडलं नव्हतं, त्यामुळे शेतकरी संताप झाले होते आणि त्यांनी लोकसभेमध्ये हा संताप मताद्वारे आपल्या व्यक्त केला होता. आता कुठेतरी विधानसभा लागणार आहे, त्याच्याच पार्श्वभूमीवर कांद्याच्या पट्ट्यामध्ये केंद्र सरकारला जो फटका बसला होता, त्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पण जोपर्यंत 40% निर्यात शुल्क रद्द होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा होणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जी निश्चित रईस, धन्यवाद दिलेला या सगळ्या तपशिलांसाठी.